नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रियामध्ये. ओठांची काळजी घेण्यासाठी आणि ते लाल चुटुक दिसण्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिपस्टिक आणि लिप बाम मिळतात आणि त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा प्रोडक्ट्समध्ये केमिकलचा वापर केला जात असल्यामुळे थोड्या दिवसातच त्याचे वाईट परिणाम आपल्या ओठांवरती दिसून येतात. त्यामुळे आपण लिप बाम किंवा लिपस्टिक घरच्या घरी कशी बनवू शकतो ते आज पाहूया. त्यासाठी आपल्याला एक बीट लागेल आणि वॅसलिन या दोन्हींचा वापर करून आपण लिपस्टिक बनवणार आहोत. सर्वात पहिल्यांदा बीट स्वच्छ धुवून ते एका किसणीने व्यवस्थित किसून घ्यावे. जर तुम्हाला किसून घ्यायचे नसेल तर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यावे. मी इथे एक छोटे बीट किसण्यासाठी घेतले आहे. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. या किसलेल्या बीटाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी हे फोडणी देण्याचे भांडे घेतलेले आहे. त्याऐवजी तुम्ही छोटा टोपली घेऊ शकता. आता हे बीटाचा किस मी एका गाळणीत घेतला आहे आणि त्याचा रस पूर्ण काढून घेणार आहे. आपल्याला जर गाळणीने जमत नसेल तर हाताने दाबूनही त्याचा रस काढू शकतो. आणि रस काढल्यानंतर तो गाळणीतून एकदा गाळून घ्यावा. मुळे त्याचा चोथा वेगळा होईल आणि आपल्याला भरपूर प्रमाणात रस मिळून जाईल. हा बघा, एवढा एका छोट्या बिटाचा रस निघालेला आहे. आता हा रस मी थोडा वेळ गॅसवरती शिजून देणार आहे. मंद आचेवर हा रस मी शिजवायला ठेवला आहे. हा रस मंद आचेवरतीच शिजवावा आणि त्याला सतत ढवळत राहावे. मुळे तो खाली करपत नाही आणि भांड्याला लागत नाही. अगदी थोड्या वेळातच हा रस अगदी घट्ट होऊन जातो. हा रस शिजून निम्म्यापेक्षा कमी झाला पाहिजे आणि घट्टसर झाला पाहिजे याची काळजी घ्यावी. हे पहा, आता हा अगदी सुका रस झाला आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा वॅसलिन टाकून घेतले आहे. भांडं थोडं कोमट असतानाच वॅसलिन टाकून घ्यावं व ते व्यवस्थित मिक्स करावं. हे थोडं अवघड काम असतं. वॅसलिन आणि बीटाचा रस एकत्र लवकर मिक्स होत नाही. तुम्हाला जर बीटाचा रस जास्त वाटत असेल तर त्यामध्ये आणखीन थोडं वॅसलिन ॲड करू शकता. मी यामध्ये आत्तापर्यंत पाऊण चमचा वॅसलिन घातले आहे. तुम्हाला जर ही लिपस्टिक डार्क बनवायची असेल तर वॅसलिनचे प्रमाण कमी करावे आणि जर लाईट कलरची बनवायची असेल तर वॅसलिनचे प्रमाण वाढवावे. बोटाच्या सहाय्याने हे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. वॅसलिन आणि बीटाचा रस एकत्र करणे थोडे अवघड जाते, त्यामुळे बोटांच्या सहाय्याने ते व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. प्रकारे आपली ही लिपस्टिक तयार झाली आहे. आता ही लिपस्टिक मी एका वॅसलिनच्या डब्बीमध्ये साठवून ठेवणार आहे. ही डब्बी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे आणि या डब्बीमध्ये मी लिपस्टिक भरून ठेवलेली आहे. आता ही डब्बी आपण एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे आपली लिपस्टिक थोडी घट्ट होण्यास मदत होते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचे बटणही दाबा. त्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्हाला ते पाहता येतील. अशा पद्धतीने ही आपली लिपस्टिक तयार झाली आहे. आता ही लिपस्टिक व्यवस्थित घट्ट झाली आहे. आता ही मी हातावरती लावून दाखवते. अशा पद्धतीने आपली ही लिपस्टिक तयार झाली आहे. फक्त दोन वस्तूंपासून, बीट आणि वॅसलिन या दोन गोष्टींचा वापर करून आपण ही लिपस्टिक तयार केली आहे. अशा प्रकारे घरच्या घरी लिपस्टिक बनवून आपण आपले ओठ अधिक सुंदर बनवू शकतो आणि तेही कुठल्याही केमिकलचा वापर न करता. ही अशी लिपस्टिक नक्की घरी बनवून पहा आणि
कमेंट करून मला सांगा ती कशी झाली ते।